गायरानातील तहानलेल्या झाडांना मानकापूरच्या सचिन सासणेकडून पाणी. आज शासन दरबारी प्रत्येक युवा नेत्यांचा वाढदिवस किंवा अन्य सामाजिक उपक्रमातून सर्वत्र झाडे लावली जातात, पण वृक्षारोपण झाल्यानंतर या झाडांच्या संरक्षणासाठी कोणीच लक्ष देत नाहीत. कालांतराने झाडे नष्ट होऊन केवळ खड्डेच राहिल्याचे चित्र पाहावयास मिळते. पण मानकापूर तालुका निप्पाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सासणे यांनी कसनाळ येथे लावलेल्या सुमारे 1500 झाडे जगवण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. स्वखर्चातून टँकरद्वारे एक दिवसाआड सर्वच तहानलेल्या झाडांना पाणी पुरवठा करून जीवनदान देण्याचा वेगळा उपक्रम राबविला आहे. कसनाळ येथील गायरानात वन विभागामार्फत 1500 झाडे वृक्षारोपण करण्यात आले आहे. पावसाळ्यात भरलेली ही झाडे आज उन्हाळ्यात मात्र पाणी नसल्याने वाळू लागली आहेत. याची दखल घेत सचिन सासणे यांनी ही सर्व झाडे जगवण्याचा मानस ठेवून आपल्या स्वखर्चातून टँकरद्वारे या ठिकाणी पाणी पुरवठा करत झाडांना जीवदान देत आहेत. या झाडांना पहिल्या टँकरने पाणी पुरवठा करण्याची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी बोलताना सचिन सासणे म्हणाले, वातावरणात समतोल राखण्यासाठी भविष्यात झाडे जगविणे गरजेचे आहे. झाडे जगविण्याचे कार्य आज प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या घरासमोर प्रत्येकांची 2-चाकी किंवा 4-चाकी गाडी उभी असते, पण झाडे नाहीत. यासाठी प्रत्येकाने झाडे लावून झाडांचे संवर्धन केले पाहिजे. झाडे लगवा, झाडे जगवा. शासनाने मानकापूर कसनाळ गायरांमध्ये जी झाडे लावलेले आहेत, आता उन्हाळ्यामुळे ती झाडांना पाणी नसल्यामुळे ती झाडे वाळत आहेत. त्या झाडांना पाणी घालण्यासाठी मी स्वतः व आमचे सहकारी मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही आठवड्यातून 2 दिवस, एक दिवस कसनाळ आणि एक दिवस ऐको मलकारशीद मंदिर, असा आठवड्यातून 2 दिवस झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम राबवणार आहे. तरी त्याची सुरुवात आज ग्रामपंचायत अध्यक्ष राखी चौगले, उपाध्यक्ष सुनील माकाळे, ग्रामपंचायत कर्तव्यदक्ष अधिकारी पीडू साहेब यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेलं आहे. या सहकार्यातून आम्ही पुढील वाटचाल चालू करत आहे. या कार्यक्रमास मानकापूर उपाध्यक्ष सुनील महाकाळे, राकेश चौगुले, सदस्य डॉक्टर अजित पाटील, विठ्ठल कटेकर, राजू कुंभार, उत्तम बेडगे, काकासाहेब पाटील, सतीश पाटील, संदीप साबळे, ज्वाकी कांबळे, निलेश मधाळे, दयानंद कडपट्टी, सुनील सुतार, विकास नाईक, अशोक जाधव, सुभाष कांबळे, गणेश शेलार, सागर महाकाळे, सुहास कांबळे, व्ही एम चव्हाण यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.